आता आपल्याला सोडवायचं आहे इयत्ता 10वी गणित भाग 1 मधलं वर्ग समीकरण, दुसरं प्रकरण, त्याच्यामधलं सराव संच 2.3 मधलं तिसरं गणित, एम वर्ग वजा 5 m बरोबर वजा 3, हे सोडवायचं आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीने. सर्व प्रश्न पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवताना आधी एम वर्ग वजा 5 m बरोबर वजा 3 ह्या समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक cच्या स्वरूपात करायची. ओके, लिहून घेऊ एम वर्ग वजा 5 m बरोबर वजा 3. ह्या समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक cच्या अनुसार आहे की नाही बघायची. ax वर्ग अधिक bx अधिक c नाही आहे, तर आपण काय करूया, एम वर्ग वजा 5 m वजा 3 इकडे आणूया, म्हणजे होतील अधिक 3 बरोबर 0. ओके, आता आपल्याला काय करायचं, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ह्याच्याशी तुलना झालेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, पहिली दोन पदं घ्यायची आहेत, एम वर्ग वजा 5 m ची तुलना कोणाशी करायची, एम वर्ग y ची किंमत आपल्याला काढायची, मग तिसरं पद काढायचं म्हणजे एम वर्ग वजा 2 m n येणार. वायचं पद म्हणजे इथे एम असल्यामुळे एनचं आपण पद काढूया, ची तुलना एम वर्ग वजा 2 m n. ते एम वर्ग एक्स वर्ग वजा 5 x असतं तर काय आलं असतं, एक्स वर्ग वजा 2 x y. ओके, म्हणून एम वर्ग वजा 5 m ची तुलना एम वर्ग वजा 2 m n शी करूया. आता घेऊया वजा 5 m बरोबर वजा 2 m n. ओके, आता याचं उत्तर किती आहे ना, वजा वजा निघून जात आहे, एम एम निघून जात आहे. ओके, शिल्लक किती राहिले, 5 बरोबर 2 n, म्हणून n बरोबर किती आहे ना, 5 इथेच राहिले, 2 इकडे गुणिले असल्यामुळे इथे आणल्यानंतर होणार भागिले, एन बरोबर 5/2, म्हणून एनचा वर्ग किती, पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचा असल्यामुळे आपण एनचा वर्ग घेऊया इथे. 5 चा वर्ग किती, 25, 2 चा वर्ग किती, 4. तिसरं पद आपल्याला अशा प्रकारे मिळालेलं आहे. तर आता हे 25 से 4 आपण समीकरणामध्ये लिहूया, एम वर्ग वजा 5 m अधिक 25/4, हे आपल्याला काय मिळाले, पूर्ण वर्ग राशी मिळालेली आहे. आता काय करायचं आहे, हे 25/4 एकदा मिळवायचे आहेत आणि एकदा वजा करायचे आहेत. कुठल्या समीकरणामध्ये, एम वर्ग वजा 5 m अधिक 3 बरोबर 0, ही ax वर्ग अधिक bx अधिक cशी तुलना केलेल्या समीकरणामध्ये 25/4 मिळवायचे आहेत आणि वजा करायचे आहेत. तर ते आपण समीकरण लिहून घेऊया, एम वर्ग वजा 5 m अधिक 3 बरोबर 0. आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपण मिळवायचे आहेत ते, एम वर्ग वजा 5 m अधिक 25/4 वजा 25/4 अधिक 3 बरोबर 0. ओके, आता आपल्याला काय करायचं, ही दोन पदं विचारात घ्यायची आहेत. ओके, ए वर्ग अधिक 2 ab अधिक बी वर्ग, ए वर्ग वजा 2 ab अधिक बी वर्ग, हे कशाचं सूत्र आहे, ए वजा बी कंसाच्या वर्गाचं सूत्र आहे. काय, ए वर्ग वजा 2 ab अधिक बी वर्ग, म्हणजे एम वजा कुठली संख्या आहे ना, एम वजा 25 चा वर्ग मिळ किती, 5, 4 चा वर्ग मिळ किती, 2. एम वजा 5/2 चा वर्ग किती, हा येतो. ओके, त्याचप्रमाणे इथे वजा चिन्ह बाहेर काढल्यामुळे काय किती होणार, उडणार 25/4, वजा बाहेर काढल्यामुळे इथे अधिक होणार वजा 3 बरोबर 0. आता काय करायचंय, एम वजा 5/2 कंसाचा वर्ग वजा ह्या संख्येने छेद समान करण्यासाठी आपल्याला ह्या संख्येने या संख्येला गुणायचं,
आणि वजा असल्यामुळे ह्याच्याबरोबर वजाबाकी करायची. 4 3 12, 25 वजा 12 किती येतात? 25 वजा 12 पण लिहूया आणि दोघांना छेद 4 ठेवूया. 4 × 3 = 12, 25 वजा 12 m = 5/2 वर्ग वजा 25 वजा 12 किती होतात? 13/4 बरोबर किती आलं? 0. ओके, आता काय येणार? m = 5/2 वर्ग वजा, आपल्याला ए वर्ग आणि बी वर्ग करायचं आहे म्हणून तो वर्ग मुळात 13 घेऊया, कारण 13 वर्गमूळ नाही आहे. 4 वर्ग म्हणजे किती? 2 वर्ग बरोबर 0. ए वर्ग वजा बी वर्गाचं सूत्र काय येतं? पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी. ओके, ए वर्ग वजा बी वर्गाचं सूत्र काय येतं? पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी. हे आपण ए मानूया आणि आपण बी, तर पहिल्या कंसात ए अधिक बी काय येणार? m = 5/2 अधिक वर्गमूळ 13/2. दुसऱ्या कंसात काय येणार? m = 5/2 वजा वर्गमूळ 13/2 बरोबर 0. ओके, आता काय येणार? एम छेद समान असल्यामुळे आपण छेद एकच देऊया ना. -5 / √3/2 बरोबर 0, किंवा एम वजा 5 √3/2 बरोबर 0. ओके, आता इथे काय होणार? एम इकडेच ठेवूया, हे -5 इकडे गेल्यानंतर होणार +5, अधिक वर्गमूळ 3 होणार इकडे गेल्यानंतर -√3 आणि छेद 2 राहणार. किंवा एम इथेच ठेवूया, -5 इकडे नेल्यानंतर होणार +5, -√13 इकडे नेल्यानंतर होणार √13, छेद किती राहणार? 2. तर हेच आपली मुळं आहेत. ओके,